नमस्कार बालमित्रांनो, एम टेक या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण लहान मोठेपणासाठी चिन्हांचा वापर कसा करायचा याविषयीची माहिती पाहणार आहोत। यामध्ये बघा, हे चिन्ह आहेत आणि हा एक चिन्ह आहे। हे चिन्ह आपण कुठं वापरायचं हे आपण बघणार आहोत। त्या अगोदर लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आपण बघूया। संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा। आता संख्या, इथे संख्या किती आहे? 8 आणि 2। आता काय म्हणले, लहान संख्या 8 आणि 2 पैकी लहान संख्या इथं लिहायची आणि मोठी संख्या इथं लिहायची। आता 8 आणि 2 यामध्ये लहान संख्या कोणती असेल? बघा, 8 लाडू आणि 2 लाडू यामध्ये कोणते लाडू जास्त असतील? साहजिक 8च लाडू जास्त असेल, म्हणजे 8 ही कशी आहे मोठी संख्या आणि 2 ही कशी लहान संख्या आहे। मग लहान संख्येच्या पुढे काय करायचं? इथं 2 लिहायचं आणि मोठी संख्या काय आहे? 8 आहे, मग इथं 8 लिहायचं। समजलं? आता त्याच्यानंतर इथे पुढे काय बघा, इथं 2 संख्या आहे, 77 आणि 59। बघा इथे किती आहे? 7 दशक आहे आणि इथे किती आहे? 5 दशक आहे। मग 7 दशक मोठं का 5 दशक मोठं? म्हणजे 7 दशक म्हणजे 70 आणि 5 दशक म्हणजे 50। 70 मोठं का 50 मोठं? अगदी बघा, म्हणजे 70 मोठं, म्हणजे 7 दशक आणि 7 एकक ही मोठी संख्या आहे आणि 5 दशक 9 एकक म्हणजे 50। 70 पेक्षा 50 काय नक्कीच लहान आहे, म्हणजे 70 रुपयापेक्षा 50 रुपये कधीही कमीच असतात। त्यामुळे ही संख्या कशी आहे? मोठी आहे आणि ही संख्या कशी आहे? लहान आहे। मग या कप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? लहान संख्या लिहायची। इथं लहान कोणती आहे? 59। तर आपण इथं 59 ही संख्या लिहूया आणि मोठी संख्या कुठे लिहायची? खाली। ओके, 77 ही संख्या आपण खाली लिहिलेली। नंतर थोडं जर आपण पुढं गेलं तर पुढं आपल्याला अजून एक संख्या दिसून येते, जी आहे 39 आणि 9। इथे 2 अंकी संख्या आहे आणि इथे 1 अंकी संख्या। निश्चितच 1 अंकी संख्या कशी असणार आहे? लहान असणार आहे। म्हणून लहान संख्येच्या कप्प्यामध्ये आपण 9 लिहायचं आणि मोठी संख्येच्या ठिकाणी 39 लिहायचं। आलं लक्षात? आता त्यानंतर पुढची संख्या बघूया, 14 आणि 35। 14 आणि 35 यामध्ये लहान कोणते असेल? 14 असेल का 30 वर 5 35 असेल? म्हणजे 10 1 दशक मोठा की 3 दशक मोठा? साहजिकच 3 दशक मोठा आहे, म्हणजे 35 ही संख्या कशी आहे? 30 आणि 5 मिळून बनलेली आहे आणि हे 14 कशी आहे? 10 आणि 4 मिळून बनलेली संख्या आहे। त्यामुळे ही संख्या लहान असणार आहे 14 संख्या, 35 कशी आहे? मोठी असणार आहे। मग लहान संख्या आपण या ठिकाणी लिहायची आहे, लहान संख्या आपण वरच्या रकण्यामध्ये लिहिलेली आहे आणि मोठी संख्या कुठे लिहायची? खाली लिहायची। यानंतर इथं पुढे एक आहे, इथे बघा 67 आणि 32 यामध्ये 67 ही मोठी आहे आणि 32 काय आहे? लहान संख्या। म्हणून 32 ही वरच्या रकण्यामध्ये आणि 67 ही खालच्या रकण्यामध्ये येणार आहे। आता इथं तुम्हाला समजलं लहान आणि मोठं? समजलं का नाही? आता इथून पुढं चिन्हांबाबत माहिती घेऊया बालमित्रांनो। आता आपण चिन्हांचा उपयोग कसा करायचा हे बघूया। आता बघा, इथे तुम्हाला एक चित्र दिसते, या ठिकाणी काय दिसते बघा, या रकान्यामध्ये कसे आहेत? 2 स्टार आहेत आणि इथं 1 2 3 4 आणि 5। निश्चितच काय आहे, ते 5 जे स्टार आहेत ते मोठे आहेत, 5 तारे कसे आहेत? म्हणजे मोठी संख्या आहे, जास्त आहेत आणि 2 स्टार कसे आहेत? लहान आहेत। म्हणून काय करायचं, आपण जिकडे जास्त संख्या असते, मोठी संख्या असते, तिकडे याची तोंड करायचं आहे। ऐका नाही तोंड इकडं? म्हणजेच अशा पद्धतीनं हे तोंड कुठं होणार? जास्तकडं होणार।
म्हणजे ही संख्या कशी असणार, म्हणजे ही संख्या जास्त आहे या संख्येपेक्षा, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जिकडे जास्त संख्या असेल किंवा मोठी संख्या असेल तिकडे त्याचं काय करायचं आहे, तोंड करून तोंड म्हणूया आपण त्याला, त्याचा कोण तिकडे करायचा आहे. आता हा झाला जास्त जायचा, तर जर कमी असल्यास काय होणार, बघा तिकडं पण काय होणार, इथं कसं आहे कमी आहे, काय इथं कमी आहे आणि इकडं जास्त आहे, जिकडं जास्त आहे तिकडंच काय करायचं आपल्याला, याचा कोण करायचा आहे, म्हणजे तोंड त्याच साईडला आपल्याला करायचं आहे. लक्ष तुमच्या, म्हणजे या पद्धतीनं, म्हणजे जिकडे मोठी संख्या असेल तिकडे आपल्याला त्याचं तोंड करायचं त्या चिन्हाचं. बघा आता खाली काय दिले, बघा पाच मोठी संख्या आहे दोन पेक्षा, पाच कशी आहे मोठी संख्या आहे दोन पेक्षा, जे वाचन कसं करायचं, पाच मोठे दोन पेक्षा, पाच मोठे दोन पेक्षा, लक्षात, म्हणजे पाच मोठे दोन पेक्षा. आणि इथं कसं वाचत वाचन करायचं आपण, आता हे कसं आहे इकडं तोंड आहे, याचं वाचन कसं करायचं, करायचं दोन लहान पाच पेक्षा, दोन लहान पाच पेक्षा, म्हणजे दोन लहान, याला काय म्हणायचं लहान आणि याला काय म्हणायचं मोठे. इथं समजलं तुम्हाला चिन्ह, सगळ्यात सोपं म्हणजे की जिकडे मोठी संख्या असेल तिकडं त्या चिन्हाचं आपल्याला तोंड करायचं आहे, जसं मगरीचं तोंड आहे. आता इथं बघा सत्तावीस पेक्षा चाळीस मोठा आहे, मग जिकडे मोठी असेल मगरीचं तोंड जिकडे जिकडून उघडेल त्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, चिन्ह काढायचं आहे, म्हणजे जिकडं मोठी संख्या तिकडं तोंड काढायचं आहे. आणि इथं बघा मगरीनं काय केलेलं आहे, 91 मोठी संख्या आहे 49 पेक्षा, म्हणून मगरीचं तोंड कुठं आहे 91 कडे आहे, म्हणजे तुम्हाला चिन्ह द्यायचं कळालं. आता याचं वाचन कसं करायचं, आता याचं वाचन कसं करायचं, बघा 27 लहान 40 पेक्षा, 27 लहान 40 पेक्षा, याचं वाचन 27 लहान 40 पेक्षा असं करायचं. आणि याचं काय, 91 मोठे 49 पेक्षा, असं याचं वाचन करायचं आहे. हे पण तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण इथे थोडीशी छोटीशी गणित दिलेली आहेत, ते आपण सोडवायचा प्रयत्न करूया. आता इथे काय दिलं आहे बघा, 9 आणि 10, बघा आता 9 आणि 10 मध्ये कोणती संख्या मोठी आहे तुम्हीच सांगा, 9 आणि 10 मध्ये कोणती संख्या मोठी आहे, तर 10 आहे. आपण काय करायचं, 10 कडे मगरीचं तोंड करायचं, म्हणजे आपण तिकडे तोंड करायचं आहे. आणि याचं वाचन कसं करायचं, 9 लहान 10 पेक्षा, म्हणा 9 लहान 10 पेक्षा. इथं काय म्हणणार, 5 मोठी संख्या आहे इकडे तोंड करायचं, 5 मोठे 3 पेक्षा, 5 मोठे 3 पेक्षा, इथं काय होईल, आता तोंड कुठं असेल त्या चिन्हाचं, 5 कडे असेल, याचं वाचन कसं होईल, 3 लहान 5 पेक्षा, 3 लहान 5 पेक्षा. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, हे सगळे खालचे उदाहरणं सोडवायचे. आता या उदाहरणामध्ये 50 पेक्षा 49 काय आहे, लहान आहे, त्यामुळे आपण 50 कडे याचं तोंड करायचं, याचं वाचन कसं करायचं, 50 मोठे 49 पेक्षा. त्याच्यानंतर 49 आणि 50 याच्यामध्ये लहान कोणता आहे, तर याच्यामध्ये लहान आहे 49, तर आपण काय करायचं, 50 कडेचं तोंड करायचं आणि काय कसं वाचन करायचं, 49 लहान 50 पेक्षा. त्यानंतर 23 आणि 25 मध्ये 25 मोठा आहे, त्यामुळे मोठ्याकडे चिन्ह आणि याचं वाचन कसं होणार, 23 लहान 25 पेक्षा, 23 लहान 25 पेक्षा. त्यानंतर